हाय नमस्कार। तर मी मगाशी दवाखान्यात होते ना, दवाखान्यातून व्हिडिओज काढायला जमत नव्हतं, मला पण चांगलं वाटत नाही। मग डॉक्टर चांगले आहे, ते ओळखीचे आहे, माझी चांगली ओळखीची झाली आहे, कारण ते लेडी डॉक्टर असल्यामुळं मी सारखी सारखी तिथं जाते। कावी पण आपली तिथं ॲडमिट होती, तुम्हाला माहिती आहे की, आणि मी पण मागल दे, मला हे झालं होतं, काहीतरी झालं होतं, हां गोळ्या खाल्ल्या होत्या मी त्यावेळेस, पण तिथंच ॲडमिट होते मी, म्हणजे गोळ्या मला लागल्या होत्या का काय, म्हणजे मी गोळ्या खाल्ल्या होत्या, असंच लय दुखतं आहे म्हणून, नाही का एकदमच लय गोळ्या खाल्ल्यावर ते मला तसं झालं होतं, त्यावेळेस पण तिथं मी ॲडमिट होते। मग आता पण त्यांना तसंच सांगितलं की 2-3 दिवस ॲडमिट व्हायला लागेल, मग मी जाऊन येऊनच करते म्हणलं, चालतं आहे म्हणलं, काय अडचण नाही, जाऊन येऊन, मी काय दवाखान्यात राहत नाही, आपल्या घरी प्रॉब्लेम आहे, तर जाऊ दे सोडा। तर रक्त लघवी चेक केलं माझं आणि डॉक्टरनं सांगितलं की पेशी कमी झाल्यात, मला कसं चालू ही वाटत नाही, खाऊ वाटत नाही, भूक लागत नाही, ना झोप लागत नाही, आणि डोकं लय दुखतं आहे। मग मला असं वाटतं खावं, मला पण वाटतं की मला तर काय उपाशी राहू वाटत नाही, खावं वाटतं, पण ज्यावेळेस मी 2-3 घास खाते का नाही, मला असं पोट भरल्यासारखं वाटतं, नको वाटतं, आता बस झालं माझं जेवण, असं वाटतं मला, असं काय माहिती असं का झालं आहे की मला खाऊच वाटत नाही, खायला घेतलं की पोट, आणि मग वाटतं की हे चवीचं खावं, ते चवीचं खावं, आणि हॉटेलमधलं काय खावं तर तिथं पण गडबडल्यासारखं। आणि काल तुम्हाला तर माहितीच आहे, मी लोणचं हे ते दूध नेलं होतं, मी 2-3 घास खाल्लं आणि एक लोणच्याचे फळ खाल्ले, झालं माझं जेवण। हे असंच होत आहे, मला काय खाऊ पिऊ वाटत नाही। डॉक्टरसुद्धा मला म्हणले की तुला टेन्शन आहे ना, त्या टेन्शनमुळं म्हणले तुला असं भूक लागत नाही। दुसरी गोष्ट म्हणली जेवताना का नाही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, विचार घ्यायचा ना काय नाही, आणि जेवण झाल्यावर पुन्हा टेन्शन घ्यायचं, पण टेन्शन कशाचं घ्या, आणि किती जरी नाही म्हणलं तर यायचं तर येतंच का नाही, आणि मला कोणी काय बोललेलं अजिबात सहन होत नाही, मला वाटतं खरं 10 वेळा बोलावं, खोटं एकदा जर बोललं तर मला लसणे ताप होतो। मग ते माझा नवरा पण का नाही सारखं मला, मी म्हणायचं पिऊन आला त्यानं म्हणायचं नाही, मग लसणे ताप होतं मला, आणि ते हा म्हणल्यावर बी लई राग येतो की का पिऊन आला असं, म्हणजे ते नाही म्हणलं तरी पण राग येतं आणि हो म्हणलं तरी पण राग येतं, मग ह्या गोष्टींचा मी विचार जास्त करते, त्याच्यामुळं झोप पण नाही काहीच नाही। मग आता कसं झालं आहे, रक्त लघवी चेक केलं होतं आणि तुम्हाला सांगितलंच मी पेशी कमी झाल्या, रक्त कमी झालं, त्याच्यामुळं हातपाय गळतात माझं, आणि आता ह्यावेळेस पण मला सांगितलं की बघ एकदा चष्मा लागला आहे का, चष्म्याच्या दवाखान्यात नाही का, डोळ्याच्या दवाखान्यात जाऊन नंबर बिंबर आहे का, मग तिथून पुढं आपण अजून बाकीचे ट्रीटमेंट बघू। आणि नंतर माझा एक लेडीज प्रॉब्लेम असा आहे की ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण तसं पण मला वाटतं आहे की काय माहिती माझ्या पोटात काय घाय गडबड झाली का काय, घाय गडबड म्हणजे असं, आता काय काय जण म्हणतात प्रेग्नेंट आहे का, तर प्रेग्नेंट नाही, माझं ऑपरेशन झालेलं आहे, पण कसं मला झालं होतं एकदा पिशवीला जखम झाली होती असं मला ह्यावेळेस पण वाटतं आहे, कारण जे पहिल्यांदा मला झालं होतं का नाही म्हणजे दुखणं, तेच आत्ता पण मला होत आहे, मग कदाचित मला पण वाटतं की ह्यावेळेस पण माझ्या पिशवीला परत जखम झाली असावी कदाचित, कारण आशक्त झाले, आता लेडीजला माहिती असतं कशामुळं ते होतं ते, तर मला गोळ्याही दिल्या ते, औषधं गोळ्या दिल्या ते, जेवण टॉनिकच्या पण गोळ्या दिल्या त्या भूक लागावं म्हणून, आणि मला झोपेच्या पण गोळ्या दिल्या त्या, हे का नाही, पण थोड्याच दिल्या त्या, थोड्याच म्हणजे मीच घेतल्या त्या थोड्याच, या सगळ्या गोळ्या येत्या झोपेसाठी, मला झोप कमीत कमी मला का नाही दुपारी पण हे जेवणाच्या आधी घ्यायची 1 तासाआधी असं आहे, आणि हे सकाळी अर्धी ते सकाळी 1 आणि संध्याकाळी 1, हे 2 सकाळ संध्याकाळ, आणि हे फक्त जेवणाच्या आधी, आणि ह्या बघा ह्या झोपेच्या आहेत, ह्या झोपेच्या ती फक्त रात्रीच घ्यायची, दिवसभर नाही घ्यायची, रात्री घ्यायची फक्त, आणि ते काय म्हणली जास्त पावरची नाही झोपेची गोळी, नॉर्मलीच आहे,
कारण मीच मागून घेतलेत ना डॉक्टरला, कारण मला झोप महत्त्वाची आहे आणि मी नाही झोपलं तर माझ्या डोक्यात विचार येतो असं काय पण माझ्या ध्यानात येतं आणि ज्यावेळेस मी टेन्शन घेते तेव्हा माझं डोकं दुखायचं राहत नाही, असं झालंय सगळं। तर चला बाय, व्हिडिओ लय मोठा होतोय, घ्या काळजी, मी पण घेते काळजी।